नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर सगळ्यात पहिल्यांदा काल ज्यांनी लाईव्हमध्ये भाग घेतला आणि ज्यांनी विश्वासाने केलं त्या सगळ्यांसाठी खूप खूप थँक्यू. थोड्या वेळ व्हिडिओ आणि थोडं ऑफिसचं काम झालं की मी तुम्हाला रिप्लाय द्यायला आणि सगळ्याला सुरुवात करत आहे. तर चला आज व्हिडिओ बघूया आपण. चला, कोलगेट स्माईल तर कसं काय विसरली. चला, एक एक कोलगेट स्माईल सगळ्यांनी द्या. आणि खरंच मला तुमच्या सगळ्यांवर खूप गर्व आहे की तुमच्यासारख्या सगळ्या मैत्रिणी बहिणी माझ्या पाठीशी उभ्या आहेत यासाठी. कारण असं कुठं दिसणार नाही, वाईट कमेंट करणारा एक माणूस आला तर त्याला चले जाव करायला 100-200 मैत्रिणी तयार आहेत. असं कुणाला एवढं श्रीमंत कुणीच नाही आहे जगामध्ये. सगळ्यात श्रीमंत मी आहे कारण माझ्याबरोबर तुम्ही आहात. आणि एका वाईट कमेंटला उत्तर द्यायला जर ज्याच्यापाशी 200 जण असतील तर कुणीसुद्धा आपल्या फॅमिलीला काही वाईट बोलायचा किंवा टच करायचा तुमच्या ताईला प्रयत्नसुद्धा करणार नाही. हीच माझी श्रीमंती आहे आणि तुम्हीच माझा पैसा आणि तुम्हीच माझी माणसं आहात. बाबा दिसत नाही आहेत काय? हां, मी अशी बसते म्हणजे बाबा दिसतील. तर बाबांचं पण एक सांगते तुम्हाला की फोटो आणि हे म्हणजे मला फोटो आवडतो. ताईंनी दिलेला पण फोटो खूप छान आहे. तर फोटोमध्ये काय होतं बघा की डायरेक्ट डोळी वगैरे सगळं दिसते. आता तुम्हाला काय वाटतंय बघा, बाबांनी माझे हात धरले म्हणजे इतकं छान वाटतं ना फोटो. म्हणजे जे स्वप्न माझं होतं आणि ते तुम्ही सगळ्यांनी युनिव्हर्सकडे मागितलं आणि लवकर पूर्ण झालं. आता मी घरातलं सगळं आवरून ऑफिसमध्ये आले सुद्धा की दिवसभर मी काम करू शकते म्हणजे लवकर लवकर तुमच्या ऑर्डरीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. तुम्ही समजावून तर खूप घेताच पण तरीसुद्धा अजून मी माझे 100% तुम्हाला कसे द्यायचे याचा प्रयत्न करू शकते. तर फोटो मला का आवडतो, काल विचारत होते सगळेजण की ताई आमच्याकडे साईबाबांची मूर्ती आहे असं करू का पाठवू का वगैरे. तर नाही, मला मूर्ती देवघरामध्ये आहे ते ठीक आहे पण असं जिथं मला शक्ती हवी असते, मला दिवसभर त्यांच्याबद्दल हवं असतं, तिथं मला फोटोच आवडतो. कारण फोटोमधले डोळे, फोटोमधले हात किंवा फोटोमधले हावभाव जे देवांचे कुणाचे कास कुठलाही देव असू दे ते जे बोलतात ते मूर्ती नाही बोलत. त्याच्यामुळं मला फोटो अतिशय आवडतो. कुठल्याही देवतांचा फोटो मला खूप आवडतो कारण त्यांच्या डोळ्यात आपण बघू शकतो. असं बाकीच्या मूर्तींमध्ये होत नाही म्हणून मला मूर्ती जास्त प्रमाणात नाही आवडत, तर फोटोच आवडतो. आता एक आपण घरात टाक म्हणा, कुलदेवतेच्या मूर्ती हे ते सगळं ठेवावं लागतं देवघरात, ते ठीक आहे. पण असे जे आपले गुरु असतील किंवा कोण असतील तर त्यांचा असा फोटो मला खूप आवडतो. आणि त्यात हे बाबा एवढे सुंदर मिळालेत ना की मी बोलते तुमच्याशी पण स्माईल बाबांनी, बाबासुद्धा एक कोलगेट स्माईल देत असतात असं मला वाटत असतं. तर चला, येत आहे सर्व पित्री अमावश्या. पित्रांवर आपण फारसे व्हिडिओ नाही केले तरीसुद्धा जे चुकलं माकलं काहीही असेल 15 दिवसामध्ये त्याची क्षमा याचना करायची. आपल्याकडनं आयुष्यात पित्रांसाठी काही जर केलं नसेल तर त्याची क्षमा याचना करायची वेळ आली आहे सर्व पित्री अमावशेला. सर्व पित्री अमावशा ही अतिशय महत्त्वाची अमावशा आहे. तुम्हाला जर 15 दिवसात तुम्ही काही केलं असेल तरी आणि केलं नसेल तरीही सर्व पित्री अमावशेला जर तुम्ही काही उपाय केलेत तर तुमचे पित्र तुमच्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही आणि नंतर तुम्हाला चांगले आशीर्वाद देऊन ते निघून जातील. सर्व पित्री अमावशेला रात्री पित्र सगळे निघून जातात. जेव्हा तिथी बदलते त्यावेळी पित्र निघून जात असतात. तर त्याच्या आधी आपल्याला उपाय करायचे आहेत. सर्व पित्री अमावशेला काहीही करून कुणा आजपर्यंत तुमच्या हातनं अन्नदान नाही झालं तर गोरगरिबांना थोडं तरी अन्नदान करा. जर आपण शनीच्या देवळापाशी गेलो कुठं गेलो तर तिथं जी माणसं बसलेली असतात त्यांना पैसे दान करण्यापेक्षा काहीतरी खाऊ दान करा, जेणेकरून त्यांचं पोट भरेल, ते खाल्लं जाईल. मग तो बिस्किटचा आपल्या परिस्थितीप्रमाणे काहीही असू दे. अगदी तुम्ही घरी बनवा नाहीतर विकटची पॉकेट फूड पॉकेट घ्या आणि ते त्यांना द्या. पण ते तुमच्या पैशानं अन्न गोरगरिबांना गेलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. गोरगरीब सोडून दुसरं कोणी येतं तर ब्राह्मण येतात. ब्राह्मणांना शिधा दिला तर ते पित्रांपर्यंत व्यवस्थित पोचतं. जर तुम्हाला तर्पण नाही करता आलं, काही नाही करता आलं तर तेवढं मात्र जरूर करावं म्हणजे आपल्याकडनं पित्रांसाठी काही ना काही केलं जातं. आता पित्रांसाठी जे काही कराल अमावशेच्या दिवशी
दिवसभर अमावस्याच आहे, पण त्यातल्या त्यात ज्या लोकांना पितृदोष आहे, ज्या लोकांना पितृदोषामुळं लग्न होत नाहीये, ज्या लोकांना पितृदोषामुळं मुलं होत नाहीयेत, अशा जी घरं आहेत, तुम्हाला सांगितलेलं आहे गुरुजींनी किंवा काय की तुम्हाला पितृदोष आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा आहे, त्या लोकांनी 11:26 ते 12:24 हा एकदम चांगला काळ आहे. तुम्ही पितरांना या वेळेत दान तर्पण काहीही करू शकता, कोणत्याही रूपानं करा पण करा. पितरांना दानधर्म करणं हे कोणत्याही प्रकारचं थोटाण नाही आहे, तर हे सत्य आहे. जिथं पितृदोष असतो तिथं हे सारे दोष येतात, आपल्याला जय मिळत नाही आपल्या कामामध्ये. देवा इतकेच आपल्याला त्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहे. काय करता येतं तुम्हाला? तुम्ही भगवद्गीतेचा 7वा आणि 2रा अध्याय याचा पाठ करू शकता अमावस्येच्या दिवशी. पितरांना मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते, ते आनंदावरती परत निघून जातात. तिथी माहीत असेल अगर नसेल तरी सुद्धा अमावस्येला तुम्ही त्यांना तर्पण करू शकता, पिंडदान करू शकता किंवा काहीही करू शकता. दीपदान करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, की दीपदान करताना ब्राह्मण भोजन किंवा ब्राह्मणांना तुम्ही जेव्हा शिधा देता त्याच वेळी एखादा तांब्याचा पितळेचा दिवा, तूप आणि वाती असं दान केलं तरी चालतं, किंवा एखाद्या देवळामध्ये जिथं घेतलं जाईल तुमच्याकडनं, तर दीपदानाला अतिशय महत्त्व आहे. दीपदान हे आपल्या आईवडिलांच्या नावानं मुलीसुद्धा करू शकतात. ज्यांना मुलगा नाही आहे त्यांनी कसं करायचं, काय करायचं, तर मुली दीपदान करून आईवडिलांना, दीपदान आणि अन्नदान करून आईवडिलांना मोक्ष देऊ शकतात. तर जरूर दीपदान त्या दिवशी करावं. अमावस्येच्या रात्री जेव्हा रात्र अमावस्येची जी रात्र चालू होईल, सर्व पित्री अमावस्येची जी रात्र चालू होईल, त्यावेळी घरातल्या किचनच्या जवळ सुद्धा पाणी भरून ठेवावं. हंडा असू दे, डेरा असू दे, कायमस्वरूपी भरून ठेवावा. स्त्रियांनी कसे वागावे यामध्ये मी डेऱ्याचं फार मोठं महत्त्व सांगितलं आहे, कारण डेऱ्याच्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी पितरांचा वास असतो, म्हणून किचनमधलं पाणी कायम भरलेलं पाहिजे, तेव्हा पितरांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी किचनमध्ये तुमच्या जे आहे तिथं एक तेलाचा दिवा लावून ठेवावा रात्री झोपताना. सकाळी तांब्याजवळ ठेवावा, तांब्या पाणी ठेवायचं, त्याच्याजवळ दिवा लावायचा झोपता झोपता, आणि सकाळी तो पाणी कुठल्याही आपल्या अंगणात शिंपडून टाकायचं, आणि दिवा तुम्ही घासून पुसून परत वापरू शकता. घासून म्हणजे जर पंती घेतली छोटीशी तर ती टाकून द्या, आणि जर दिवा घेतला तर घासून पुसून वापरू शकता. दुसरं काय करायचं आहे आपल्याला, तर घराच्या बाहेरसुद्धा दक्षिणेकडं तोंड करून आपल्याला दीपदान करायचं आहे, म्हणजे दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही कणकेचा लावू शकता, हा दिवा तुम्ही मातीचा लावू शकता, अथवा काही नसेल तर तांब्या पितळेचा कशाचाही दिवा लावू शकता. कणकेचा कसा विसर्जन करता येतो त्याच्याबरोबर त्याचे दोष सगळे निघून जातात, म्हणून शक्यतो सर्व पित्री अमावस्येला कणकेचा दिवा लावावा. कणकेच्या दिव्यामध्ये तेलवात घालून जितक्या वेळ जळेल तितक्या वेळ दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा. सकाळी तो उचलून माशांना खायला घालावा. सगळ्यात मोठं हे आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, त्या तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता, तुम्ही कशामध्ये टाकू शकता, पण सगळ्यात महत्त्व आहे ती कणिक, जो दिवा झालेली रात्रभर ती कणिक माशांच्या तोंडात जावी, म्हणजे आणखीन आपल्याला त्याच्यापासून पुण्य मिळतं. तर या गोष्टी, दीपदान करणे कुणालाही देवळामध्ये, ब्राह्मणाला, गरिबांना भोजन देणे, ब्राह्मणांना शिधा देणे, मी सांगितलं त्या वेळेमध्ये तर्पण करणे, त्या वेळेमध्ये दानधर्म करणे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुणीही चुकू नका. आता हा प्रश्न खूप मोठा आहे की आम्हाला भाऊ नाही आहे तर आमच्या आईवडिलांचं तर्पण कोण करू शकतो? चुलत भाऊ करू शकतो, आणि तुम्ही सुद्धा करू शकता. असं काही नाही फक्त स्त्रिया तर्पण करू शकत नाही, तर त्यावेळी त्या नवऱ्याबरोबर बसून ते सुद्धा करू शकतात. ज्यांना मुलगा नाही आहे तर त्यांचं आयुष्यभर कोण सगळं करू शकतं? तर जावई करू शकतो. मुलानंतर मान हा जावयाला येतो. जर तुम्हाला 50 वर्ष 25 वर्ष मुलंच झालं नाही तर जावई हाच तुमचा मुलगा असतो, कारण जावई हा विष्णूचं रूप असतो. आणि त्यावेळी चुलत भावांना वगैरे हे करण्यापेक्षा शास्त्र सांगतं, गरुड पुराण स्वतः सांगतं की त्यावेळी जावयाला मान द्यावा, आणि जावई त्या लोकांचं सगळं काही करू शकतो. आई मुलीच्या म्हणजे
जर ती एखाद्या बायकोला, एखाद्या बाईला जर तिच्या आईला मुलगा नसेल तर ते जावई सगळं करू शकतात. जावयाला तेवढा मान दिलेला आहे शास्त्रानं, तर त्यावेळी जावई सुद्धा करू शकतात. आता लोक एकटी राहत आहेत, त्यांच्याकडं बायको नाहीये, मुलं नाहीये, काही अडचणींमुळं जी लोक एकटी राहत आहेत त्यांच्या घरी तर्पण होतं का नाही हे त्यांना माहीत नाहीये. अशा वेळी म्हणजे तीन भाऊ आहेत, तिघांची भांडणं झालीत, कोण कुठं कोण कुठल्या ह्याच्यात राहतं असं लांब लांब राहतं, किंवा कुणी कुणाशी बोलत नाही, माहीत नाही आई वडील जेवले का नाही, यावेळी काय करायचं आहे. अजिबात मनात स्त्रियांनो, अगदी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की स्त्रियांनी सासू सासरे जर नसतील तर त्यांच्यासाठी दानधर्म करताना अजिबात पुढं मागं बघू नका. आपली संस्कृती हेच सांगते की जसे आपले आई वडील तसेच आपले सासू सासरे. त्यामुळं तुमच्या आई वडिलांना जर कुणी उपाशी ठेवलं तर चालेल का? तसेच आपल्या पतीचे आई वडील आहेत त्यांना उपाशी ठेवलं तर चालणार नाही. त्यामुळं तीन चार भावंड असतील तरी सुद्धा प्रत्येकानं वेगळा वेगळा दानधर्म करा, वेगळा वेगळा महाळ करा, सगळं करा. प्रत्येकाला हक्क आहे, कारण प्रत्येक मुलाला आईनं खस्ता वेगळ्या खाल्ल्यात, प्रत्येक मुलासाठी वडिलांनी कष्ट वेगळे केलेले आहेत. त्यामुळं या कारणानं स्वतःला झाकून नेऊ नका कुणीही की झालं आमच्या थोरल्या घरी, आम्हाला काही बोलवलं नाही, आम्ही काही गेलो नाही. पूर्ण चुकीचं आहे. सगळ्यांनी करा. तुम्ही पिंडदान एका ठिकाणी करा किंवा पिंडदान करू नका तुमची इच्छा नसेल तर, पण जेवढी दोन माणसं जेवायला घाला, दानधर्म करा, तर ते तुमच्या आईवडिलांपर्यंत सासू सासऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि आयुष्यातले 50% अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील. सर्व पित्री अमावशेसारखा दुसरा दिवस नाही की आपल्या आयुष्यातली 50% प्रगती ही जी पितृदोषामुळे अडलेली असतील. तुम्ही विचार करा की पित्र म्हणजे आपले सासू सासरे, त्यांचे सासू सासरे, कुणी आजारी असतं, सासू सासऱ्यांचा तर फार मोठा दोष लागतो सगळ्यांना. ते आजारी असतात त्यावेळी आपण बडबड करतो, ते आजारी असतात त्यांची सेवा केली जात नाही, ते आजारी असतात अजून काय, त्यांच्या प्रॉपर्टीसाठी त्यांच्याशी गोड बोललं जातात, अजून बऱ्याच भानगडी असतात की त्या आपण चुकून बसतो आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. मग मृत्यू होताना जे झालेलं असतं ते पित्र कधीही विसरत नाही, दुसरा जन्म घेऊस्तोर सुद्धा ते विसरत नाही. त्यामुळं त्यावेळी त्यांची सेवाही झालीच पाहिजे. त्याचवेळी आपला परिवार, आपली मुलं आपलं पण करतील आणि खुश राहतील. तर पित्रांना कुणीही अंधश्रद्धा म्हणू नका, पित्रांचं करा, कारण पित्र ही कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेची नाही आहे. तर ते आपलेच आई वडील आहेत, आपलेच मागचे सगळे आहेत. त्यांच्यासाठी सर्व पित्री अमावशेला जे काही शक्य आहे ते जरूर करा. कणकेचा दिवा दक्षिणेकडे लावा, घरामध्ये पाण्याचा तांब्या लोटा ठेवा, त्याच्यापाशी दिवा लावा, ते पाणी सकाळी सगळ्या अंगणात उंबऱ्यात गेटवर पसरा शिंपडा, म्हणजे पित्र आनंदाने जातील. दिव्याला नमस्कार करा, पाण्याला नमस्कार करा, त्यांचे फोटो असतील नसतील तर डोळ्यापुढे आई वडिलांचा हसरा चेहरा आणा आणि त्यांना नमस्कार करून आनवणी विनवणी करा. हे म्हणजे जे तुम्ही त्यांना म्हणत असाल ते की या 15 दिवसात किंवा माझ्या आयुष्यात माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या मला त्याच्यासाठी मला माफ करा आणि मी जे तुमच्यासाठी करत आहे त्याचा स्वीकार करा. मी आयुष्यभर, मी पुढचंही वर्षभर तुमच्यासाठी काही ना काही दान पुण्य करत राहील. तर मला जाताना चांगले आशीर्वाद द्या, आपला वंश पुढं वाढू दे, आपल्या मुलं चांगली शिकू देत, आपल्या वंशाला उज्ज्वल नाव करणं होऊ दे. या प्रकारे ज्या अडचणीमध्ये तुम्ही लग्नाच्या अडचणीत, मुलांच्या अडचणीत, शिक्षणाच्या अडचणीत ज्याच्यात सापडला असाल, घर होत नसेल, त्या सगळ्या त्यांना प्रार्थना करा. आनंदानं त्यांचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आणा. तुम्ही पण आनंदानं त्यांना प्रार्थना करा आणि सर्व पित्री अमावशेचा हा दिवस शेवटचा या प्रकारे सगळ्यांनी करा, म्हणजे सर्व पित्रांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील, कारण ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर नंतर तर रोज आपण दिवा लावणं किंवा पाणी ठेवणं हे आपण रोज पित्रांसाठी करत असतो, पण हे 15 दिवस गेले, आता अमावशेला तरी कमीत कमी सगळ्यांनी करा. जे काही तुमच्या परीनं तुम्हाला दानधर्म त्यांच्या नावानं करता येईल तो जरूर करा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय.